महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषद पुणे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी कृषी विद्यापीठ येथे राज्यातील चारही विद्यापीठांचे 47वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीचा समारोह आज राज्याचे कृषी मंत्री चंद्रकांत दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय. विद्यापीठाने केलेल्या संशोधनाने शेतकऱ्यांचे उत्पादन तसेच उत्पन्न वाढवावे, तसेच विद्यापीठाने केलेले संशोधन हे निश्चितच अभिमाननीय असल्याचे पाटील यांनी सांगितले. यातून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं, उत्पादन वाढावं, दोन शब्द वेगळे, आणि त्यामुळे उत्पन्न वाढावं यासाठी जे वर्षभर आपण संशोधन करतो ते वर्षातून एकदा एका विद्यापीठामध्ये येऊन आपण ते एक्सचेंज करतो. त्यातलं जे सर्वमान्य आहे ते सरकार पुढे मांडते आणि मग सरकार ते ऍक्सेप्ट करतं की चल आता हे आपल्याला शेतकऱ्यांमध्ये पोहोचवायचं आहे. अशी जी 47वी आपली परिषद या ठिकाणी जी भरते आहे त्या परिषदेच्या समारोपाच्या कारण या देशाच्या सर्वसामान्य माणसाला, तुमच्यासारख्या शास्त्रज्ञाला, माझ्यासारख्या राजकारण्याला आणि सर्वसामान्य माणसाला नीट कळले तर मग एकमेका सहाय्य करू अवघे झालं सोपत नव्हतं. त्यामुळे गेले 3 दिवस सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख यावं, आनंद यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षितता यावी त्यासाठी आपण वर्षभर जे संशोधन लॅबमध्ये केलं किंवा कृषी असल्यामुळे फील्डमध्ये केलं ते गेले 3 दिवस आपण एकमेकाला एक्सचेंज करतो आणि त्या कार्यक्रमाला आपण वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन करणारे सगळे उपस्थित आहात. चंद्रकांत दादा पाटील यांचा विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू विश्वनाथा यांनी सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉक्टर डवले, डॉक्टर गडाख धवन, डॉक्टर सावंत, भवान भाले हे होते, तर विभागाचे अधिकारी शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील चारही कृषी विद्यापीठाची 47वी कृषी संशोधन बैठक आज राहुरी विद्यापीठात सुरू होती. विद्यापीठांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल असे केलेले संशोधन या ठिकाणी सादर करण्यात आले होते. यावेळी विद्यापीठाने संशोधित केलेल्या नवनवीन वाणांचे चंद्रकांत दादा पाटील यांनी पाहणी केली. हमारा हर कृषि विद्यापीठ को 3 मुद्दा है, मतलब एक है कृषि शिक्षण. कृषि शिक्षण में कृषि विद्यार्थियों को मनोबल, मनुष्य बल तैयार करना एक है. इसके अलावा संशोधन में फार्मर्स को उनका प्रॉब्लम्स क्या है उसके लिए सोल्यूशन निकालना, दैट इज संशोधन में होता है. और कृषि विस्तार शिक्षण में टेक्नोलॉजी डेवलप होता है उसको फार्मर्स को डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर कृषि विभाग को पहुंचाना. ये पूरा तो विद्यापीठ कर रहे हैं लेकिन विद्यापीठ खुद कई प्रॉब्लम से घिरा हुआ है. वो है क्योंकि ICAR का रोल फॉलो करना है. अभी महाराष्ट्र में ज़्यादा से ज़्यादा अफिलिएटेड कॉलेजेस है, उसका क्वालिटी अच्छा नहीं है, ये उसका ICAR का है. वो हमके भी प्रयास कर रहे हैं और हमारा नहीं प्रॉब्लम, मतलब रिक्रूटमेंट नहीं हो रहा है. रिक्रूटमेंट में नॉन टीचिंग स्टाफ को सिर्फ 4% वैकेंस भरने को परमिशन है. हम रिक्वेस्ट कर रहे हैं वो भी हो सके. अब 50% टेक्निकल पोस्ट को किया है, रिमेनिंग 50% को परमिशन देने के लिए हमें आशा, मतलब प्रॉमिस किया है, उसको भी प्रयास है. वो होने के बाद थोड़ा हल स्लोली ऑल हो सके. प्रतिनिधी अनिल कोळसे, महाराष्ट्र टाइम्स 1, राहुरी, अहमदनगर.